नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई लर्निंगमध्ये आपलं सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आजचा आपला टॉपिक आहे डू डज डीट मित्र हो इंग्रजी व्याकरणचा अभ्यास करत असताना प्रत्येक वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असतेच असं नाही काही वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद असतं तर काही वाक्यांमध्ये ते नसतं तर ते आपल्याला गृहित धरावं लागतं फॉर एक्झाम्पल ही इज प्लेईंग ह्या वाक्यामध्ये ईज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला उघडपणे दिसतंय पण मित्रांनो दुसरं उदाहरण आपण बघूयात आय प्ले क्रिकेट ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपल्याला उघडपणे दिसत नाही तर ह्या वाक्यामध्ये प्ले हे मूळ क्रियापद आहे आणि या मूळ क्रियापदामध्ये साह्यकारी क्रियापद हे दडलेलं आहे ते सहाय्यकारी क्रियापद आपल्याला गृहीत धरावं लागणार आहे तर या प्लेमध्ये प्लेमध्ये मूळ क्रियापदामध्ये डू डस डीड हे सहाय्यकारी क्रियापदं दडलेली असतात लपलेली असतात ते आपल्याला गृहित धरावे लागतात तर त्याचाच आज आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत डू डज डीडच्या नियमामध्ये मित्रांनो इंग्रजी ग्रामर शिकायचं असेल तर आपल्याला हा नियम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि तो खूप महत्त्वाचा देखील आहे आय प्ले क्रिकेट या वाक्यातील प्ले या मूळ क्रियापदावरून आपल्याला हेल्पिंग uh, भरप सायकरी क्रियापद डू डज डीड हे गृहित धरायचे तर ते कशा प्रकारे गृहित धरायचे ते आपण नियमांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत चला तर मग बघूयात डू डस चे नियम डू डस चे नियम पहिला नियम जर क्रियापदाचे पहिले रूप असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद गृहित धरतात जसे प्ले इज इक्वल टू डू म्हणजे प्ले या मूळ क्रियापदामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद लपलेले आहे नंबर दोन जर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर डज हे सहाय्यकारी क्रियापद गृहित धरतात फॉर एक्झाम्पल प्लेज इज इक्वल टू डज आणि तिसरा महत्त्वाचा नियम जर क्रियापदाचा भूतकाळ दुसरे रूप असेल तर डीड हे सायकारी क्रियापद गृहित धरतात जसे प्लेड इज इक्वल टू डीड खाली काही उदाहरणं आणि सायकारी क्रियापदं आपण त्यातली ओळखणार आहोत फॉर एक्झाम्पल आय ड्रँक ड्रँक हे व्ही टू असल्याकारणाने डीड ही ड्रिंक्स क्रियापदाला यस असल्याकारणाने डज वी ड्रिंक ड्रिंक असल्याने डू यू कॅन स्पीक स्पीक मूड क्रियापद असल्याकारणाने या ठिकाणी मात्र कॅन हे सायकल क्रियापद आलेलं आहे दे रोट रोट हा व्ही टू क्रियापदाचं दुसरं रूप असल्या कारणाने डीड ही राईट्स क्रियापदाला यश असल्या कारणाने डज शी टोल्ड भूतकाळी असल्याकारणाने डीड या ठिकाणी आता आपण यांची बेरीज आणि वजाबाकी थोडक्यात डू do, डज डीड वाक्यात उघडपणे दिसत नाहीत अगदी त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरणात बऱ्याच वेळा ही सहाय्यकारी क्रियापदे आपणास लपवावीसुद्धा लागतात म्हणजेच जर डू डच डीडच्या पुढे मूळ क्रियापद आली तर ती त्या क्रियापदात टाकून त्या क्रियापदात योग्य बदल करावा लागतो फॉर एक्झाम्पल डू प्लस प्ले इज इक्वल टू प्ले डच प्लस प्ले इज इक्वल टू प्लेज डीड प्लस प्ले इज इक्वल टू प्लेड म्हणजेच डूची बेरीज जर करायची असेल डू जर मूळ क्रियापदामध्ये एकत्र करायचा असेल तर त्याचं पहिलंच रूप या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं परंतु जेव्हा डज मूळ क्रियापदामध्ये मिक्स करावा लागतो त्याची बेरीज करावी लागते त्यावेळेस त्याचं त्याला मूळ क्रियापदाला येस किंवा ई एस प्रत्येक लागतं जसं की डज प्लस प्ले इज इक्वल टू प्लेज आणि ज्या वेळेस डीड त्याच्यामध्ये आपल्याला मिळवा लागतो त्यावेळेस डीड प्लस प्ले इज इक्वल टू प्लेड नंतर डू प्लस ड्रिंक पुढची उदाहरणं बघूया तर ड्रिंक डज प्लस ड्रिंक इज इक्वल टू ड्रिंक्स डीड प्लस ड्रिंक इज इक्वल टू ड्रँक डू प्लस गिव्ह गिव्ह डज प्लस गिव्ह इज इक्वल टू गिव्ज आणि डीड प्लस गिव इज इक्वल टू गेव मला वाटतं या तीन क्रियापदांच्या उदाहरणावरनं आपल्याला डू डज डीड कशा प्रकारे मिळवतात हे समजलं असेल नेक्स्ट आता याची वजाबाकी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करायची कोणत्याही क्रियापदातून डू डज डीडची वजाबाकी केल्यावर पहिलं रूप कसं शिल्लक राहतं ते आपण जाणून घेऊयात प्लेमधून जर डू मायनस केला तर इज इक्वल टू प्ले म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून डू वजा केलं तर त्याचं मूळ रूप शिल्लक राहतं प्लेज मायनस डज इज इक्वल टू प्ले प्लेजमधून जर डज मायनस केला तर मूळ क्रियापद प्ले शिल्लक राहतं आणि प्लेडमधून डीड मायनस केला तर प्ले हेच मूळ रूप शिल्लक राहतं त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत ड्रिंक मायनस डू इज इक्वल टू ड्रिंक ड्रिंक्स मायनस डज इज इक्वल टू ड्रिंक drank मायनस डीड इज equal टू ड्रिंक राईट मायनस डू इज इक्वल टू राईट राईट्स मायनस डज इज इक्वल टू राईट रोट मायनस डीड इज इक्वल टू राईट या तीनही उदाहरणांवरनं आपल्या लक्षात येईल का डू डस डीड मायनस केल्याच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप शिल्लक राहतं नेक्स्ट या ठिकाणी काही उदाहरणं बेरीजाबाकीसाठी दिलेली आहेत सिंक plus does is equal to sings टेक प्लस डीड इज इक्वल टू टूक शी प्लस डज इज इक्वल टू सीज फाईट प्लस डीड इज इक्वल टू फॉट डान्स प्लस डू इज इक्वल टू डान्स आता वजाबाकी करताना सुद्धा सेंग मायनस डीड सिंग टेक्स मायनस डज टेक सॉ मायनस डीड सी फाईट मायनस डू फाईट डान्स मायनस डू डान्स म्हणजेच वजाबाकी करताना मूळ रूपं शिल्लक राहतं बेरीज करताना मात्र त्याची रूपं बदलत असतात वरून आज आपण जो डू डस डीडचे नियम उदाहरणांच्या साह्यात पाहून घेतली त्या त्या साह्याने आपल्याला डू डस डीडचे नियम चांगल्या प्रकारे समजले असेल असे मी अपेक्षा बाळगतो माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद